सर एक राजकीय मुद्द्यावर प्रश्नावर येतो की ज्या पद्धतीनं वाद चालू आहे की राज्यात लसीकरण मोफत करावं की नाही याबद्दल पुरेसं विधानही मंत्र्यांकडनं देत आहेत. आदित्य ठाकरे यांनी जे ट्विट केलं होतं त्यानंतर विजित केलं काय सांगाल आपण कसं बघतो आपली काय प्रतिक्रिया. मुळातच कालही मन की बात मध्ये माननीय पंतप्रधान महोदयांनी हे स्पष्ट केलं आहे की प्रत्येक एलिजिबल व्यक्तीला केंद्र सरकार मोफत लसीकरण उपलब्ध करून देणार आहे, त्यामुळे राज्यांवर याचा भार नाही आहे. हे जरूर आहे की एखाद्या राज्याला जर वाटलं की आम्हाला ॲक्सिलरेटेड पद्धतीने करायचं आहे तर त्यांना बाजारामध्ये लस उपलब्ध आहे, किंवा आस्थापना आहेत ज्या खाजगी यांना वाटलं की आपल्याला आपल्या व्यवस्थेतनं आम्ही पैसा खर्च करून लसीकरण करू इच्छितो तर त्यांच्याकरता बाजारामध्ये लसी उपलब्ध असतील. परंतु प्रत्येक भारतीयाकरता 100% भारतीयांकरता ही केंद्र सरकारने व्यवस्था उभी केली आहे आणि त्या व्यवस्थेतनं लसीकरण होणार आहे. आता इथे वेगवेगळे स्टेटमेंट्स मंत्र्यांकडनं का केले जात आहेत, कुठली पॉलिसी त्यांची आहे, ट्विट्स का केले जात आहेत, ते ट्विट्स का बरं डिलीट केले जातात याबद्दल मला कल्पना नाही, मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. पण मला असं वाटतं की माननीय पंतप्रधानांनी भूमिका क्लिअर केली. बाळासाहेब थोरात म्हणतात त्यांची काँग्रेसची भूमिका स्पष्ट करतात की मोफत ही लस दिलीच पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट करावी. पहिल्याच दिवशी माननीय पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केली आहे. अजून नवीन याच्यामध्ये गोष्टी या काय येतात मला माहीत नाही. मला असं वाटतं की या संदर्भात किमान त्यांनी सगळं समजून घेतलं पाहिजे आणि महाविकास आघाडीने एक वाक्यता केली पाहिजे. हा हे जरूर आहे की आपली वॅक्सिनेशन स्ट्रॅटेजी जी आहे 1 तारखेपासूनची ती आपल्याला ठरवली पाहिजे, कारण आता खूप मोठा मास त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतो आहे आणि त्याच्यामुळे थोडी अव्यवस्था होण्याची शक्यता आहे, गर्दी होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपली स्ट्रॅटेजी त्या संदर्भातली मात्र सरकारने ठरवली पाहिजे. मला असं वाटतं की केंद्र सरकारने जवळजवळ 10 दिवसाकरता जे काही 16 लाखाचं उत्पादन होतं त्यापैकी 4,35,000 रेमडेसिवीरचे इंजेक्शन्स हे महाराष्ट्राला दिले आहेत. सर्वात मोठा कोटा हा महाराष्ट्राला या ठिकाणी मिळालेला आहे. निश्चित याच्यामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळेल. त्याचसोबत ऑक्सिजनच्या संदर्भातही केंद्र सरकारने 1,750 मेट्रिक टन एवढं ऑक्सिजन महाराष्ट्राला उपलब्ध करून दिलं आहे. म्हणजे खरं तर याची तुलना करू नये, पण जे लोक बोलघेवडे लोक सातत्याने केंद्र सरकारवर बोलतात त्यांच्याकरता एवढं सांगू इच्छितो की इतर जे राज्य आहेत या कुठल्याही राज्यापेक्षा दुप्पट कोटा हा ऑक्सिजनचा केंद्र सरकारने आपल्याला दिला आहे. यासोबत मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर्स 1,100 पेक्षा जास्त व्हेंटिलेटर्स यापूर्वीच आत्ता आपल्याला सरकारने दिलेले आहेत आणि आजही इंडियन एअरफोर्सच्या माध्यमातनं खूप मोठ्या प्रमाणात माल हा आपल्याकडे हे सगळे इक्विपमेंट्स हे महाराष्ट्रामध्ये पोचलेले आहेत. त्यामुळे जे कांगावे खोर आहेत त्यांना माझी विनंती आहे की लोक दुःखात आहे, अशा प्रसंगी केंद्र सरकार मदत करते आहे, राज्य सरकार जी काही आपल्यापरीनं प्रयत्न करते आहे, केंद्राची पूर्ण मदत राज्याला आहे, त्यामुळे त्यांनी रोज सकाळी उठून कांगावा बंद करावा. देखिए कल की मन की बात में आदरणीय प्रधानमंत्री जी ने बहुत स्पष्ट किया है कि भारत सरकार सभी एलिजिबल लोगों को मुफ्त में टीकाकरण करने वाली है. तो इसलिए ये सवाल ही नहीं उठता. हाँ ये जरूर है कि किसी राज्य को एक्सीलरेटेड पद्धति से उसको करना है तो वो मार्केट से टीका करके और उसमें अपने तरफ से उसको एक्सीलरेट कर सकते. लेकिन मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र में एक वन अपमैनशिप का प्रयास चल रहा है तीनों पार्टियों में और इसलिए इस प्रकार की मांग चल रही है, फिर ट्वीट हो रहे हैं, फिर ट्वीट डिलीट हो रहे हैं. मुझे लगता है कि एक प्रॉपर स्ट्रेटेजी तय करनी चाहिए क्योंकि 1 तारीख से वैक्सीनेशन शुरू होगा तो बड़े पैमाने पर लोग आएंगे. उससे लोग बड़े पैमाने पर आने के कारण वहाँ पर अड़चने भी हो सकती है,
तो मुझे लगता है कि इसकी स्ट्रेटेजी तय होनी चाहिए। कोऑर्डिनेशन की कमी है क्या, मंत्रियों के भीतर आपस में कोऑर्डिनेशन नहीं है? कोऑर्डिनेशन तो है ही नहीं, मंत्रियों ने जो बात कैबिनेट में करनी चाहिए वो बात करते नहीं है, राजनीतिक बात केवल करते हैं और वो भी राजनीतिक बात ये मीडिया में करते हैं। मंत्रियों का काम होता है मुख्यमंत्री से चर्चा करे, तो मुख्यमंत्री से चर्चा नहीं करते, वो आपसे चर्चा करते। एक दूसरा देवेंद्र जी सवाल ये है कि रेमडेसिविर को लेकर के लगातार केंद्र पर टिप्पणी हो रही थी, अब जब केंद्र ने 4,35,000 रेमडेसिविर दिए हैं उसको लेकर के कैसे देखते हैं? देखिए कुल मिलाकर 10 दिनों में जो 16 लाख रेमडेसिविर का कुल उत्पाद ये भारत में होने वाला है उसमें से 4,35,000 महाराष्ट्र को दिए हैं, सबसे ज़्यादा रेमडेसिविर महाराष्ट्र को मिला है, सबसे ज़्यादा ऑक्सीजन किसी भी राज्य से दुगना 1750 टन ऑक्सीजन ये महाराष्ट्र को मिला है, 1100 से ज़्यादा वेंटिलेटर्स महाराष्ट्र को मिले हैं, बड़े पैमाने पर अभी ऑक्सीजन के संयंत्र महाराष्ट्र को मिलने वाले हैं, आज भी कई इक्विपमेंट्स महाराष्ट्र में इंडियन एयरफोर्स ने लाए हुए हैं। तो कुल मिलाकर केंद्र सरकार महाराष्ट्र को पूरी मदद कर रही है। यहाँ पर जो लोग लगातार केंद्र के ऊपर उंगलियां उठाते हैं ऐसे सारे लोग अब चुप है, अब वो कोई आभार व्यक्त करने की कोशिश नहीं करते हैं। जरूर है कि मुख्यमंत्री जी ने आभार व्यक्त किया, लेकिन रोज मीडिया के सामने आकर बोलने वाले सारे के सारे लोग अब आभार व्यक्त करने का भी काम नहीं करते।